गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन आवर फर्स्ट मस्कुलर टिश्यू, दैट मीन्स स्मूथ मस्कुलर टिश्यू और ऑल्सो नोन एज नॉन स्ट्राइटेड मस्कुलर टिश्यू. ओके, टुडे वी आर गोइंग टू सी आवर नेक्स्ट टाइप ऑफ मस्कुलर टिश्यू, दैट इज कार्डियक मस्कुलर टिश्यू. ओके, एज वी ऑल ऑफ नो दैट कार्डियक इज ऑल्सो कॉल्ड एज heart. Okay, that means the muscular tissue which is present on the heart is known as cardiac muscular tissue. Okay, got it? What I am saying is the muscular tissue which is present on the heart wall is known as cardiac muscular tissue. म्हणजेच म्हणजे muscular tissue हार्टवर प्रेझेंट आहेत, हार्टच्या वॉलवर प्रेझेंट आहे, त्यांना कार्डियक मस्क्युलर टिश्यू असं म्हटलं जातं. ओके, ऑल्सो कॉल्ड ॲज हार्ट मसल ऑर मायोकार्डियम. ओके, दिस कार्डियक मस्क्युलर टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज हार्ट मसल ऑर मायोकार्डियम. ओके, द हार्ट वॉल इज अ थ्री लेयर्ड स्ट्रक्चर. ओके, द हार्ट वॉल इज अ थ्री लेयर्ड स्ट्रक्चर. म्हणजेच काय की हार्ट वॉलवर तीन लेयर्स प्रेझेंट आहेत. ओके, मग हे लेयर्स कुठले आहेत? आउटर एपिकार्डियम, ऑल्सो नोन ॲज विसेरल पेरिकार्डियम. ओके, द आउटर लेयर विच इज प्रेझेंट ऑन द हार्ट वॉल इज नोन ॲज एपिकार्डियम. एपी मीन्स द आउटर लेयर. द लेयर विच इज प्रेझेंट आउटसाईड इज नोन ॲज एपी. कार्डियम मीन्स हार्ट. ओके, द आउटर लेयर ऑफ हार्ट इज नोन ॲज एपिकार्डियम. ओके, मिडल लेयर इज मायोकार्डियम. ओके, द लेयर विच इज प्रेझेंट इन द मिडल इज नोन ॲज मायोकार्डियम अँड द इनरमोस्ट लेयर इज नोन ॲज एंडोकार्डियम. एंडो मीन्स इनर लेयर. ओके, अँड कार्डियम मीन्स हार्ट. द लेयर विच इज प्रेझेंट inner side of the wall is known as endocardium. Like this, the heart wall is a three layered structure, that means outer epicardium, middle myocardium and inner endocardium. Okay, the cardiac muscle cells are roughly rectangular. Okay, manje he square ashe nahit, roughly rectangular ahet. Okay, rectangular ahet. बट कसे म्हटले, एक्झॅक्ट नाही आहेत बट रफली. मेजरिंग 100 to 150 मायक्रोमीटर बाय 30 to 40 मायक्रोमीटर. म्हणजेच काय मेजरिंग म्हणजे काय, ह्यांची रुंदी किती आहे, ही जी रुंदी आहे ती 100 to 150 μm. ओके, आणि ह्याची लांबी कशी आहे, 30 to 40. ओके, द कार्डियक मसल सेल्स आर रफली रेक्टँग्युलर, मेजरिंग 100 to 150 मायक्रोमीटर बाय 30 to 40 मायक्रोमीटर थिकनेस. ओके, नेक्स्ट, इंडिव्हिज्युअल कार्डियक मसल सेल्स आर जॉईंड टुगेदर ॲट देअर एंड्स बाय इंटरकॅलेटेड डिस्क्स टू फॉर्म लाँग फायबर्स. ओके, इंडिव्हिज्युअल कार्डियक मसल सेल्स आर जॉईंड टुगेदर ॲट देअर एंड्स बाय इंटरकॅलेटेड डिस्क टू फॉर्म लाँग फायबर्स. म्हणजेच काय आहे की कार्डियक मसल सेल्स कसे आहेत म्हणून सांगितले, रफली रेक्टँग्युलर. ओके, दे आर इंटरकनेक्टेड बाय देअर एंड्स. हे असे एकमेकांना कनेक्टेड आहेत बाय देअर एंड्स, आणि ह्या एंडला जिथे जॉईंट होतात त्यालाच काय म्हटलेलं आहे, इंटरकॅलेटेड डिस्क. द जॉईंट्स ऑफ टू रेक्टँग्युलर सेल्स. ओके, द जॉईनिंग ऑफ ऑर द जॉईंट ऑफ टू जॉईनिंग सेल्स इज नोन ॲज इंटरकॅलेटेड डिस्क टू फॉर्म अ लाँग फायबर. टू फॉर्म अ लाँग फायबर म्हणजेच काय की कार्डियक सेल्स इंडिव्हिज्युअल सेपरेट सेपरेट सेल्स हे एकमेकांना चिटकलेले आहेत. ओके, एकमेकांना ते जॉईंट झालेले आहेत, आणि ह्या जॉईंटला जिथे जॉईंट झालेले आहे त्या जॉईंटला काय म्हटलेले आहे, इंटरकॅलेटेड डिस्क. आणि हे एकत्र जॉईंट होऊन एक मोठी फायबर तयार झालेली आहे. ओके, टू फॉर्म अ लाँग फायबर्स.
okay. Each cell contains myofibrils, okay, and these are specialized protein fibers, okay. म्हणजे प्रत्येक सेल्समध्ये मायोफायब्रिल्स प्रेझेंट आहेत आणि हे मायोफायब्रिल्स म्हणजेच काय आहे, प्रोटीन फायबर्स आहेत, ओके, स्पेशलाइज्ड प्रोटीन फायबर्स आहेत. आणि हे कसे अरेंज्ड आहेत, दीज आर ऑर्गनाइज्ड इनटू सार्कोमियर्स, ओके, फंडामेंटल कॉन्ट्रॅक्टाईल युनिट्स ऑफ मसल सेल्स. सार्कोमियर्स म्हणजे काय आहेत, की हे फंडामेंटल कॉन्ट्रॅक्टाईल युनिट ऑफ मसल सेल्स, ओके. हे जे आहेत सेल्स जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे आपण, सार्कोमियर्स, ओके. आपण डायग्रॅम पाहूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. दिस इज द डायग्रॅम ऑफ कार्डियक मसल टिश्यू, ओके. द सेल्स आर रफली रेक्टँग्युलर, ओके, अँड दीज आर जॉईंट टुगेदर, बरोबर आहे. दीज आर जॉईंट टुगेदर टू फॉर्म अ लाँग चेन्स. येते लक्षात, द सेल्स कसे आहेत, रेक्टँग्युलर आहेत आणि एकमेकांना जॉईंट झालेले आहेत आणि हे जॉईंट होऊन काय झालेले आहे, एक लॉंग फायबर तयार झालेले आहेत, ओके. आणि हे जिथं जॉईंट झालेले आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इंटरकॅलेटेड डिस्क. म्हणजे प्रत्येक सेल एकमेकांना हे कनेक्ट झालेले आहे, जॉईंट झालेले आहेत आणि ह्या जॉईनिंगलाच आपण काय म्हटलेलं आहे, इंटरकॅलेटेड डिस्क, ओके. पण नंतर म्हणते, ईच सेल कंटेन्स न्यूक्लियस. मग न्यूक्लियस कसं आहे, युनिन्यूक्लिएट आहे, लाईक स्मूथ मसल फायबर्स अँड सेंट्रली लोकेटेड, ओके. प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि हा एकच न्यूक्लियस आहे आणि जो सेंट्रली प्लेस्ड आहे, ओके. पेरिफेरीला किंवा इकडे आजूबाजूला कुठेहीच नाही, पण ते कुठे आहेत, सेंट्रली लोकेटेड आहेत. मग याला काय म्हटलं जातं, सेंट्रली प्लेस्ड युनिन्यूक्लिएटेड सेल्स, म्हणजे सेंट्रलमध्ये प्रेझेंट असलेला सिंगल न्यूक्लियस असलेला सेल आहे, ओके. नट लाईट अँड डार्क बँड्स आर प्रेझेंट, ओके. हे जे आडवे लाईन्स दाखवलेले आहेत ते काय आहेत, लाईट आणि डार्क बँड्स. आणि हे लाईट अँड डार्क बँड्स कशापासून बनलेले आहेत, तर ते मायोफायब्रिल्सपासून. आता जर सांगितलेलं आहे अगोदरच की ईच सेल कंटेन्स मायोफायब्रिल्स अँड दीज मायोफायब्रिल्स आर नथिंग बट अ स्पेशलाइज्ड प्रोटीन्स, ओके. दीज मायोफायब्रिल्स आर स्पेशलाइज्ड प्रोटीन्स. मग हे प्रोटीन्स कुठले आहेत, प्रोटीन्स ॲक्टिन आणि मायोसिन, ओके. हे दोन प्रोटीनपासून हे मायोफायब्रिल्स तयार झालेले आहेत आणि हे कसे आहेत, हे अरेंज कसे आहेत, हॉरिझॉन्टली अरेंज, ओके. आडवे पट्टे आहेत आणि ह्या आडव्या पट्ट्यामुळेच काय तयार झालेले आहेत, लाईट आणि डार्क बँड्स. जिथे लाईन्स आहेत ते डार्क आणि जिथे लाईन आहेत दोन लाईनच्या मध्ये गॅप आहे त्याला आपण लाईट बँड म्हणतो आणि जिथे लाईन्स आहेत त्याला डार्क बँड म्हणतो, ओके. या मायोफायब्रिल्समुळेच लाईट आणि डार्क बँड फॉर्म झालेले आहेत, ओके. अँड इन बिटवीन द सेल्स ब्लड सायनोसाइड्स आर प्रेझेंट. हे जे लाल दाखवलेले आहेत, दीज आर दी ब्लड सायनोसाइड्स ऑर ब्लड वेसेल्स, ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्डियक मसल टिश्यू. इथे लक्षात, म्हणजे कार्डियक मसल टिश्यू कसे आहेत, दीज आर रफली रेक्टँग्युलर ऑफ. मग ईच सेल कसा आहे, हा सेल कसा आहे, लांबीला किती आहे, 100 to 150 micrometer, ओके. मग रुंदीला किती आहे, ह्याची रुंदी ही किती आहे, 30 to 40 micrometer, ओके. ह्याची रुंदी 100 to 150 micrometer आणि लांबी 100 to 150 आणि रुंदी 30 to 40 micrometer, ओके. अँड दीज आर रफली रेक्टँग्युलर अँड दीज रेक्टँग्युलर सेल्स ईच सेल जॉईन विथ ईच अदर, ओके, टू फॉर्म अ लॉन्ग फायबर. अँड द ॲडजॉइनिंग सेल्स ऑर द सेल ॲट द जॉईंट ऑफ द सेल इज नोन ॲज इंटरकॅलेटेड डिस्क. युनिन्यूक्लिएटेड अँड सेंट्रली प्लेस्ड सेल्स, म्हणजे सिंगल सेल जे सेंट्रली लोकेटेड आहे, ओके. इन द सेल्स लाईट अँड डार्क बँड्स आर प्रेझेंट,
okay, and these light and dark bands are due to the myofibrils, and these myofibrils are nothing but the specialized proteins which is actin and myosin. Okay, this is our the cardiac muscular tissue, and due to the these dark and light bands, the cell is also known as striated muscles. Okay, these cells are also known as striated muscles. Why? This is our cardiac muscular tissue. Okay, the diagram of cardiac muscular tissue. Next, we have seen that each cell contains myofibrils, specialized protein fibers. Okay, this is completed. These are organized into sarcomeres. Sarcomeres are the fundamental contractile units of muscle cells, cardiac muscle cells. Okay, regular organization of myofibrils into sarcomeres gives cardiac muscle cell stripped or striated appearance. Okay, डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलं की की लाइट आणि डार्क बँड्स आहेत. हे लाइट आणि डार्क बँड्स कशामुळे तयार झालेले आहेत? तर मायोफायब्रिल्स मध्ये. ओके, आणि हे मायोफायब्रिल्स कुठे प्रेझेंट आहेत? सार्कोमियर्स मध्ये. म्हणजे काय की रेग्युलर ऑर्गनायझेशन हे कसे आहेत? स्ट्रिप्स आहेत, लाइनिंग मध्ये आहेत. बरोबर, या लाइनिंग मुळेच हे काय झालेले आहेत की त्यांचे स्ट्रिप्स और स्ट्राइटेड अपीयरन्स तयार झालेले आहे, त्यालाच आपण लाइट आणि डार्क बँड म्हटलेला आहे. ओके, these cardiac muscle cells are involuntary in nature. Now last time तुम्हाला सांगितलेलं होतं की involuntary म्हणजे काय? involuntary म्हणजे जे ब्रेनच्या कंट्रोल मध्ये नसलेला. आपण हार्टला कंट्रोल करू शकतो का? हार्ट बीट आपले रेग्युलर चालूच राहतात, 24/7 म्हणजे दिवस रात्र अहोरात्र चालूच राहतात. मग आपण म्हटलं की कार्डियक मसल्सला वर्किंग नको करू, ते ते थांबू शकतं का? नाही थांबू शकत. म्हणजेच त्याला आपण काय म्हटलेलं आहे की इनव्हॉलंटरी मसल फायबर्स. इनव्हॉलंटरी म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्यांना आपण इनव्हॉलंटरी असं म्हणतो. ओके, नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज ड्यू टू दीज मसल टिश्यूज. म्हणजे हार्टचं जो पंपिंग नेचर आहे, बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळेस होतो त्यावेळेस ब्लड बाहेर फेकलं जातं, आणि रिलॅक्सेशनच्या वेळेस ब्लड हे हार्टच्या आत येतो. हार्टमध्ये आलं की हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर तो ब्लड काय करतो? पंपद्वारे बाहेर, म्हणजे होल बॉडीला ते सर्क्युलेट केलं जातं. मग हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे कुणामुळे होतं? तर ते कार्डियक मसल टिश्यू जे आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. कुणाचा? तर हार्टचा. आणि हे वर्किंग लाईक अ पेसमेकर. ओके, पेसमेकर मशीन आहे. आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की हार्ट प्रॉब्लेम असेल तर त्यांना पेसमेकर लावलं असं म्हणतो. म्हणजेच काय की हार्ट नॅचरली वर्किंग, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्हायचं बंद झालेलं असेल त्यावेळेस त्या हार्टला छोटंसं मशीन बसवलं जातं, त्याला पेसमेकर असं म्हणतात. ह्या पेसमेकरमुळे हार्टचा वर्किंग चालू राहतं, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चालू राहतं. ओके, हे नॅचरल पेसमेकर आहे. ओके, कार्डियक मसल्स हॅव नर्व फायबर्स, म्हणून त्याला न्यूरोजेनिक असं म्हटलेलं आहे. का? की ह्या हार्ट मसल्समध्ये नर्व फायबर्स प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण न्यूरोजेनिक असं म्हटलेलं आहे. अँड नॉट प्रोन टू फटीक. फटीक म्हणजे काय? की वर्क करायचा पॉज होतो का? किंवा एखाद्या वेळेस बधीर होणे आपण म्हणतो. फटीक म्हणजे तो पार्ट बधीर होणे. हार्ट कधी बंद पडतो का? ज्यावेळेस बंद पडेल त्यावेळेस दी एंड ऑफ लाईफ. ओके, मग हे बंद पडू नये म्हणून कार्डियक मसल्स हे मदत करतात. म्हणजेच काय? नॉट प्रोन टू फटीक म्हणजे बंद पडू नये, बधीर होऊ नये, पॉज होऊ नये, म्हणून हे कार्डियक मसल्स अहोरात्र प्रयत्न करत असतात. ओके, दिस इज आवर होल कार्डियक मसल. ओके, नेक्स्ट टाइम वी विल सी आवर लास्ट अँड थर्ड टाइप ऑफ मसल, दॅट इज स्केलेटल मस्क्युलर टिश्यू अँड अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ स्ट्रायटेड
muscular tissue or skeletal muscular tissue. Okay.